एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीची कारवाई निव्वळ अफवा असल्याचं रोहिणी खडसे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज दुपारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीची कारवाई झाल्याची अफवा आणि जळगाव जिल्ह्यात जोरदार पसरली, त्यामुळे राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं. याविषयी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हटल्या की एकनाथराव खडसे यांच्यावर ईडीची कोणतीही कारवाई झालेली नसून केवळ अफवा पसरवण्यात आली आहे. एकनाथराव खडसे हे काही कामानिमित्त 2 दिवसांसाठी बाहेरगावी गेले असल्याचं रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. सकाळपासून आदरणीय नाथाबाऊं संदर्भात ज्या काही चर्चा किंवा सगळं सोशल मीडियावरती व्हायरल होतं आहे ह्या सगळ्या अफवा आहेत. आदरणीय भाऊ कामानिमित्त बाहेरगावी आहेत, पण आम्ही सगळे सकाळपासून अचंबित आहोत की सगळ्या ह्या अफवा आणि हे सगळं जे आम्ही वाचतो आहे सोशल मीडियावरती ह्याच्यावरती कुणीही विश्वास ठेवू नये. आदरणीय भाऊ, आम्ही सगळे परिवार सुरक्षित आहोत, व्यवस्थित आहोत. आणि 2-3 दिवसांनंतर आदरणीय भाऊ कामानिमित्त बाहेर गेले, ते येऊन तुम्हा सगळ्यांना संपर्क साधतीलच. भाऊ जिथे गेलेले आहेत तिथे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचा फोन बंद आहे, पण ते नक्की सुरक्षित आहेत, व्यवस्थित आहेत आणि त्यांचं काम आटोपल्यानंतर ते 2 दिवसानंतर परत येतीलच. आणि ह्या सगळ्या अफवा आहेत, कोणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे. भाऊच्या निकटवर्ती कार्यकर्ता यांचेही सुद्धा फोन बंद येत आहेत. असे कोणाचेही फोन बंद नाही आहे, सगळ्यांचे फोन चालू आहे. इवन माझा फोन चालू आहे, रक्षाताईंचा फोन चालू आहे, सगळ्यांचे फोन चालू आहे आमचे, कोणाचेही फोन बंद नाही आहेत. भाऊ जेव्हा इथे असतात तेव्हाच ते फार्म हाऊस उघडं असतं. अदरवाईज तुम्ही केव्हाही आले तरी त्या फार्म हाऊसला कुलूपच असतं, कारण तुम्ही बघितलंय तो एरिया हा फार्म हाऊसचा म्हणजे हायवेवरती आहे. ते हायवेवरती सगळे प्रॉपर्टी ओपन तर कोणी ठेवणार नाही, त्याला कुलूप तर नक्कीच लावतील, कारण सुरक्षिततेचा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जेव्हाही आलेत तेव्हा भाऊ असताना आलेत म्हणून तुम्ही त्याला कधी कुलूप बघितलं नाही आहे, पण अदरवाईज तुम्ही तेव्हा केव्हाही गेले तर ते शेवटी सुरक्षिततेच्या विषयाने ते लॉकच असणार आहे. कामानिमित्त कोणी बाहेर जाऊ नये असं तुमच्या मीडियावाल्यांचं म्हणणं असेल तर नाही जाणार, आम्ही तुमची परमिशन घेऊन जात जाऊ. दादा, काम काम असतं, शेवटी कामानिमित्त बाहेर जावं लागतं आणि सांगितलं ना 2 दिवसानंतर येतीलच. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.